कुमारस्वामी दत्तमाले हाको विचार के संबंध पट्टंते कुमारस्वामी ईगागले माले हाकोंडिदारे स्वामी अमित शा अप्पा अंत हेळ्तारे सिटी रवीनू फ्री इदारे कर्कोंडु होगि अंत कुमारस्वामी विरुद्ध सीएम इब्राहिम लेवडी माडिद्रु बेकाद्रे देवेगौडरन्नू कर्कोंडु होगि अंत कूड इदे संदर्भदल्लि सीएम इब्राहिम वाग्दाळियन्न नडेसिद्रु दत्तमाले हाकुवंत विचार के संबंध पट्टंते एनु मातनाडिद्रु एच्.डि. कुमारस्वामी अवरु इदर बग्गे कूड प्रतिक्रियिसिद्दारे सीएम इब्राहिम कुमारस्वामी देवर मग चंपल इप साल सामल निंटर ओटकोट्रा निम मग एलेक्ट आगो तंग सुम्री बीजेपी कर्कती नावे अलेमारीना बीजेपी जो बेगे कांग्रेस जो सायकाल सत्य व्यापार देवड़े निम्मे केत नान चंद्रशेखर राव हत्र कर्कण्री मन कर्द्री शाल हाक्री बिट्री अरे यदाकड़ी गट्टी ना पर्स्थित बस स्टैंड बस बसमो तिगाड़ता चंद्रशेखर राव मन अमित शा मन शिवकुमार बेबल को पार्टी तीर्मानी हतोब जन शिवकुमार चीफ मिनिस्टर मातीवे पार्टी रेजल्यूशन ऐन प्रवेट कंपनी नडस्ता पोलीटिकल पार्टी यार रे ना शिवकुमार बेबल को ऐन अधिकार है होली शिवकुमार निम्गे पुत्र कोटो साक ऊसको फस्ट बीटी वर बार साक कुमारस्वामी देवर मग चंपल इप साल सामल निंटर निम्नोड़ ओटकोट्रा निम मग एलेक्ट आगो तंग सुम्री बीजेपी कर्कती नावे अलेमारीना बीजेपी जो बेगे कांग्रेस जो सायकाल सत्य व्यापार देवड़े निम्मे केत नान चंद्रशेखर राव हत्र कर्कण्री मन कर्द्री शाल हाक्री बिट्री अरे यदाकड़ी गट्टी ना पर्स्थित बस स्टैंड बस बसमो तिगाड़ता चंद्रशेखर राव मन अमित शा मन शिवकुमार बेबल को पार्टी तीर्मानी हतोब जन शिवकुमार चीफ मिनिस्टर मातीवे पार्टी रेजल्यूशन ऐन प्रवेट कंपनी नडस्ता पोलीटिकल पार्टी यार रे ना शिवकुमार बेबल को ऐन अधिकार है होली शिवकुमार निम्गे पुत्र कोटो साक ऊसको ಒಟ್ಟಾರಿಯಾಗಿ ನಾವು ನೋಡೋದಾದ್ರೆ ಸಿಎಂ ಇಬ್ರಾಹಿಂ ಅವರು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲೇ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಕಡೆ ಎಚ್ ಡಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ರು, ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಜೆಡಿಎಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ಏನು ಇವರನ್ನ ಅಮಾನತು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅದಾದ ನಂತರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಇದು ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇರಲೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಇವರನ್ನ ಕರೆದುಕೊಂಡು ಒಗ್ಗೂಡಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು. ಅದಾದ ನಂತರದಲ್ಲಿ ಇವರು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಬಂಡೆದ್ದು ಅಂದ್ರೆ ಇವರನ್ನ ಸ್ಥಾನದಿಂದಲೇ ಇಳಿಸುವಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕಂತೂ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದಾರೆ ಜೆಡಿಎಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಎಚ್ ಡಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು. ಸೋ ಈ ವಿಷಯಕ್ಕೂ ಕೂಡ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನ ನಡೆಸಿದ್ರು ಸಿಎಂ ಇಬ್ರಾಹಿಂ ಅವರು. ಅಂದ್ರೆ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂತ ವಿಚಾರ ಏನಿದೆ ಜೆಡಿಎಸ್, ಇದು ಸುತಾರಾಮ್ ಇಷ್ಟ ಇರಲಿಲ್ಲ ಸಿಎಂ ಇಬ್ರಾಹಿಂ ಅವರಿಗೆ. ಅದಾದ ನಂತರದಲ್ಲಿ ಇದೀಗ ಪಕ್ಷದ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನನ್ನನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿಸಿರೋದು ಇದರ ಸರಿ ಅಲ್ಲ, ಈ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಾನು ಕೋರ್ಟ್ಗೂ ಕೂಡ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂದಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ದೇವೇಗೌಡರು ತಪ್ಪುಗಳ ಮೇಲೆ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಗಡುವು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಡಿಸೆಂಬರ್ 9ನೇ ತಾರೀಕಿನವರೆಗೂ, ಅಲ್ಲಿ ಅಷ್ಟರೊಳಗೆ ನೀವು ಬಿಜೆಪಿ ಸಖ್ಯದಿಂದ ಹೊರಗೆ ಬರಬೇಕು, ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂತ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲೇನೆ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ ಸಿಎಂ ಇಬ್ರಾಹಿಂ. ಪ್ರತಿಕ್ಷಣದ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಜಿ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ. ಲೈವ್ ಟಿವಿ, ಲೇಟೆಸ್ಟ್ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್, ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್, ಲೈಫ್ ಸ್ಟೈಲ್, ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಸುದ್ದಿ ನಿಮ್ಮ ಅಂಗೈಯಲ್ಲಿ.